पुढची बातमी बघूया. देवेंद्र फडणवीसांनी पक्ष फुटीच्या संदर्भात केलेल्या वक्तव्याच्या नंतर रोहित पवारांनी त्यांना लक्ष्य केलेलं आहे. देवेंद्र फडणवीस हे खोटं बोलण्यामध्ये माहिर झालेत आणि त्यांचा खोटं बोलण्यामध्ये पहिला नंबर लागत असल्याची टीका रोहित पवार यांनी केली आहे. आता एकनाथ शिंदे साहेबांनी स्वतः सांगितलंय की कुटुंब आणि पार्टी फोडण्याच्या मागे कलाकार हे देवेंद्र फडणवीस होते आणि गेल्या काही वर्षांमध्ये आपण जर बघितलं 14 पासून आत्तापर्यंत त्याच्यामध्ये प्रमुख भूमिका ही देवेंद्र फडणवीसांनीच तिथं घेतलेली आहे. आता देवेंद्र फडणवीस साहेब खोटं बोलण्यामध्ये माहिर आहेत. या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये सगळ्यात जास्त खोटं बोलणारा नेता कुठला असेल तर त्याचं नाव हे देवेंद्र फडणवीस साहेब आहेत. त्याच्याबद्दल मी काय बोलणार. आज फक्त मतं मिळवण्यासाठी आणि लोकांचा संभ्रम निर्माण करण्यासाठी ते कुठेही काही बोलू शकतील याची नोंद आपण सर्वांनी घेतली पाहिजे. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.